माझे नाव श्री एस एम गोरे सर आहे। आपण सर्वजण महाराष्ट्र विद्यालय बनसरवडा या शाळेमध्ये शिकत आहोत। आपण सर्वजण वर्ग 6वीमध्ये शिकत आहोत। मी तुम्हाला वर्ग 6वीला इतिहास, भूगोल व नागरिक शास्त्र या विषयांना शिकवायला आहे। आज आपल्याला इतिहास आणि नागरिक शास्त्र या पुस्तकातील पान नंबर 65 वरील प्रकरण तिसरे ग्रामीण स्थानिक शासन संस्था शिकणार आहोत। त्यामध्ये 3.1 ग्रामपंचायत शिकायची आहे आपल्याला, 3.2 पंचायत समिती शिकायची आहे, 3.3 जिल्हा परिषद शिकायची आहे। समाजाचे नियमन करण्यात स्थानिक शासन संस्था महत्त्वाची भूमिका पार पाडतात। आपल्या देशात या संस्थाबरोबरच संघ शासन व राज्य शासनही समाज नियमनाच्या कामात सहभागी असते। स्थानिक शासन संस्थांचे ढोबळमानाने ग्रामीण व शहरी स्थानिक शासन संस्था असे वर्गीकरण केले जाते। स्थानिक शासन संस्थांचे वर्गीकरण कसे केले जाते? ग्रामीण आणि शहरी दोनच प्रकार आहे, तिसरा प्रकार आहे का नाही? ग्रामीण व शहरी स्थानिक शासन संस्था असे वर्गीकरण केले जाते। या पाठात आपण ग्रामीण भागातील स्थानिक शासन संस्थाविषयी जाणून घेऊया। ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद, बघा ग्रामपंचायत गावाच्या ठिकाणी असते। आपलं गाव आहे, आपल्यात ग्रामपंचायत आहे, बरोबर आहे। त्यानंतर पंचायत समिती कुठं असते? तालुक्याच्या ठिकाणी। आणि जिल्हा परिषद कुठं असते? तर जिल्ह्याच्या ठिकाणी। आपल्या जिल्ह्याचे नाव काय आहे? बीड, बरोबर आहे। या ग्रामीण स्थानिक शासन संस्थांना एकत्रितपणे पंचायती राज्य व्यवस्था असे म्हटले जाते। ह्या पंचायती राज्य व्यवस्था आहेत, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ह्या पंचायती राज्यव्यवस्था आहेत। माहीत आहे का तुम्हाला संघ शासन, राज्य शासन, स्थानिक शासन? आपल्या देशात 3 पातळ्यावरून राज्यकारभार चालतो। संपूर्ण देशाचा राज्यकारभार संघ शासन चालवते। संरक्षण, परराष्ट्र व्यवहार व चलन इत्यादी विषय संघ शासनाच्या कक्षेत येतात। दुसऱ्या पातळीवर राज्य शासन असते। दुसऱ्या पातळीवर कोण असते? महाराष्ट्राचे राज्य शासन कायदा, सुव्यवस्था, आरोग्य, शिक्षण या संबंधी कायदे करते। तिसऱ्या पातळीवर स्थानिक शासन संस्था असतात। ग्रामीण भागातील स्थानिक शासन संस्थांना पंचायती राज्यव्यवस्था म्हणतात। 3 नंबरला कोण असतं? गाव, ग्रामपंचायत। स्थानिक शासन संस्थाची या ठिकाणी आपल्याला ट्री डायग्राम दिलेली आहे। ट्री डायग्राम कळते? या ठिकाणी ग्रामीणमध्ये काय आहे आणि शहरीमध्ये काय आहे ते दिलेलं आहे, ते लक्षात ठेवा। ग्रामीणमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आहे। म्हणजे जिल्हा सुद्धा कशामध्ये येतो? ग्रामीणमध्ये येतो। या ठिकाणी शहरी नगरपंचायत आहे, नगर परिषद आहे आणि महानगरपालिका आहे। तीन पॉइंट एक ग्रामपंचायत, प्रत्येक गावाचा कारभार ग्रामपंचायत करते। 500 कमी लोकसंख्या आहे अशा 2 किंवा अधिक गावासाठी एकच ग्रामपंचायत असते। म्हणजे 3 गावं जरी असतील, 2 गावं जरी असतील, त्यांची लोकसंख्या जर 500 कमी असेल तर त्या ठिकाणी एकच ग्रामपंचायत असते। तिला गट ग्रामपंचायत असे म्हणतात, कारण 3 गावाचा, 2 गावाचा गट तयार होतो म्हणून गट ग्रामपंचायत असे म्हणतात। पाणी पुरवठा, दिवाबत्ती, जन्म मृत्यू
विवाहाच्या नोंदी इत्यादी कामे ग्राम पंचायत करते। ग्राम पंचायतीचे पदाधिकारी व अधिकारी सरपंच ग्राम पंचायतीच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात। ग्राम पंचायतीच्या निवडणुका किती वर्षांनी होतात सांग दीदी? ग्राम पंचायतीच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात। व्हेरी गुड दीदी, सिट डाउन। निवडून आलेले सदस्य आपल्यापैकी एकाची सरपंच आणि एकाची उपसरपंच म्हणून निवड करतात। ग्राम पंचायतीच्या सभा सरपंचाच्या अध्यक्षतेखाली होतात। गावाच्या विकास योजना प्रत्यक्ष राबविण्याची जबाबदारी सरपंचावर असते। योग्य पद्धतीने कारभार न करणाऱ्या सरपंचावर ग्राम पंचायतीच्या सदस्यांना अविश्वासाचा ठराव मांडता येतो। सरपंच उपस्थित नसेल तेव्हा ग्राम पंचायतीचे कामकाज उपसरपंच पाहतो। ग्रामसेवक ग्राम पंचायतीचा सचिव असतो। त्याची नेमणूक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करतात। ग्राम पंचायतीचे दैनंदिन कामकाज पाहणे, ग्राम पंचायतीचा विकास योजना गावातील लोकांना समजावून सांगणे इत्यादी कामे ग्रामसेवक करतो। ग्रामसभा ग्रामीण भागात किंवा गावात राहणाऱ्या मतदारांची सभा म्हणजे ग्रामसभा। ग्रामसभा हे स्थानिक पातळीवरील लोकांचे सर्वात महत्त्वाचे संघटन होय। प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान 6 सभा होणे बंधनकारक आहे। ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंचावर असते। प्रत्येक आर्थिक वर्षाच्या पहिल्या सभेत ग्रामपंचायतीने सादर केलेला वार्षिक अहवाल आणि हिशोबावर ग्रामसभा चर्चा करते। ग्रामसभेच्या सूचना ग्रामपंचायतीला कळविल्या जातात। ग्रामपंचायतीचा विकास योजनांना ग्रामसभा मान्यता देते। शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यास कोणत्या व्यक्ती पात्र आहेत ते ठरविण्याचा अधिकार ग्रामसभेला असतो। ग्रामसभेत महिलांचा सहभाग। ग्रामसभेच्या बैठकीपूर्वी गावातील महिलांची सभा होते। तिथे महिला अधिक मोकळेपणाने वेगवेगळ्या प्रश्नांची चर्चा करतात। पिण्याचे पाणी, दारूबंदी, रोजगार, इंधन, आरोग्य इत्यादी विषयाबाबत महिला ग्रामसभेत अधिक आस्थेने बोलतात। आवश्यक ते बदल घडविण्यासाठी उपायही सुचवतात। 3.2 पंचायत समिती। एका तालुक्यातील सर्व गावांचा एकत्रित असा विकास गट असतो। विकास गटाचा कारभार पाहणारी संस्था म्हणजे पंचायत समिती होय। ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांना जोडणारा दुवा पंचायत समिती असते। ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने कोणती? घरपट्टी, पाणीपट्टी, स्वरांजली, सुनवारा। ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने कोणती? ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने घरपट्टी, पाणीपट्टी, आठवडे बाजारावरील कर, यात्रा कर, राज्य शासन आणि जिल्हा परिषद यांच्याकडून मिळणारे अनुदान। प्रगती देवकती। ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने कोणती? ग्रामपंचायतीची उत्पन्नाची साधने घरपट्टी, पाणीपट्टी, आठवडे बाजारावरील कर, यात्रा कर, राज्य शासन आणि जिल्हा परिषद यांच्याकडून मिळणारे अनुदान। पंचायत समितीचे पदाधिकारी। पंचायत समितीच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात। निवडून आलेले प्रतिनिधी आपल्यापैकी एकाची सभापती आणि एकाची उपसभापती म्हणून निवड करतात। पंचायत समितीच्या सभा बोलवणे आणि सभांचे कामकाज चालवणे ही जबाबदारी सभापतीची असते। सभापतीच्या अनुपस्थितीत उपसभापती काम पाहतो। चित्रांचे निरीक्षण करूया।
या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयाचे सुंदर चित्र दिलेले आहे। वेगवेगळ्या व्यक्ती या ठिकाणी आहेत, वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आहेत। या ठिकाणी चा जो संवाद आहे प्रगती देवकते वाचन करेल। हाँ हे ढगासारखं दाखवले ते ग्राम पंचायतीची जर चांगला कारभार केला नाही तर ग्राम पंचायतीच्या निवडणुका पार पडल्या। गावात केवढी धामधूम होती, आता 5 वर्षात गावाचा विकास होतो ते बघू। ग्रामसभा कशासाठी आहे मग? आपण सर्वांनी ग्रामसभेत उपस्थित राहायला पाहिजे। ग्राम पंचायतीने जर चांगला कारभार केला नाही तर तेवढ्याने तर काय होते? आपण प्रतिनिधींना प्रश्न विचारले पाहिजेत, विकास कामाबद्दल चौकशी केली पाहिजे, आपणही नव्या कल्पना सुचवल्या पाहिजे। असा मुलांना शांत बसा ना। पान नंबर 67 मुलांना, हा मुलांना शांत बसा ना। हे पंचायत समितीचे काम आहे, याचं काय केलेलं आहे त्या ठिकाणी 360 डिग्रीचं जे आपल्याला काढायचं असतं वर्तुळ, त्याच्या डिग्री वापरलेल्या आहेत त्या ठिकाणी, बरोबर आहे। तर दोन्ही मुलींना संधी दिली जाईल आणि स्वरांजली काकडी। लोकांची कामे वाचा, लोकांची कामे, पंचायत समितीची कामे, हा पंचायत समितीची कामे, यामध्ये लोकांची कामे, रस्ते गटारे विहिरी कूपनलिका, आरोग्य विषयक कामे, रोग प्रतिबंधक लस, पाणी पुरवठा, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छता, रस्त्याची स्वच्छता, कचऱ्याची विल्हेवाट, शेती, शेती व पशुधन सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना मदत, शिक्षण, प्राथमिक शिक्षण, उद्योग, हस्तोद्योग आणि कुटुरोद्योग यांच्या विकासाला चालना, लोककल्याण, दुर्बल घटकांना आर्थिक मदत करणे। पंचायत समितीची कामे कोणती? प्रगती देवकते सांगेल। पंचायत समितीची कामे, लोकांची कामे, रस्ते गटारे विहिरी कूपनलिका, आरोग्य, रोग प्रतिबंधक लस, पाणी पुरवठा, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छता, रस्त्याची स्वच्छता, कचऱ्याची विल्हेवाट, शेती, शेती व पशुधन सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना मदत, शिक्षण, प्राथमिक शिक्षण, उद्योग, हस्तोद्योग आणि कुटुरोद्योग यांच्या विकासाला चालना, लोककल्याण, दुर्बल घटकांना आर्थिक मदत करणे। सर्व मुलांना एक सूचना आहे, तुम्ही बोलायचं नाही। मुलं, विकास गटात कोणती कामे केली पाहिजेत त्या योजनांचा आराखडा पंचायत समिती तयार करते। प्रत्येक महिन्यात पंचायत समितीची किमान एक तरी सभा होणे आवश्यक असते। पंचायत समितीला जिल्हा निधीतून काही रक्कम मिळते। विकास गटात करायच्या विकासाच्या योजनांसाठी पंचायत समितीला राज्य शासनाकडून अनुदान मिळते। 3.3 जिल्हा परिषद, परंतु जिल्हा परिषदा मात्र 34 आहेत, कारण मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर जिल्हा हे ग्रामीण लोकवस्तीचे भाग नाहीत, म्हणून त्यांच्यासाठी जिल्हा परिषदा नाहीत। जिल्हा परिषदेचे पदाधिकारी जिल्हा परिषदेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात। निवडून आलेले प्रतिनिधी आपल्यापैकी एकाचे अध्यक्ष आणि एकाचे उपाध्यक्ष म्हणून निवड करतात। जिल्हा परिषदेच्या सभांचे अध्यक्षपद जिल्हा परिषद अध्यक्षांकडे असते। सभांचे कामकाज त्यांच्या नियंत्रणाखाली चालते। जिल्हा परिषदेच्या आर्थिक
योग्यतो खर्च करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला असतो. अध्यक्षाच्या गैरहजेरीची सर्व कामे अध्यक्ष पार पाडतो. माहित आहे का तुम्हाला जिल्हा परिषदेचा कारभार कसा चालतो? जिल्हा परिषदेचा कारभार विविध समित्यांमार्फत चालवला जातो. वित्त समिती, कृषी समिती, शिक्षण समिती, आरोग्य समिती, जल व्यवस्थापन व स्वच्छता समिती इत्यादी, महिला व बाल कल्याण समितीचे महिलांचे आणि बालकांचे प्रश्न विचारात घेते. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेने घेतलेल्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी करतो. त्याची नेमणूक राज्य शासन करते. पान नंबर 68 वर पहा. तुम्ही काय कराल? कल्पना करा, तुम्ही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहात. तुमच्या जिल्ह्यात तुम्ही कोणत्या विकास कामांना प्राधान्य द्याल? जिल्हा परिषदेचे कामे, प्रगती, देवगती. जिल्हा परिषदेचे कामे, शिक्षण विषयक सुविधा काय देताल तुम्ही? शिक्षण विषयक सुविधेमध्ये काय देताल? हा, सर्व मुलांना सूचना आहे. मुलं जरा बसा. आपल्याला काय पाहिजे तुम्ही मागाना? आपण शिक्षणच घेत आहोत. विद्यार्थ्यांना काय दिलं जातं? पुस्तके मोफत दिले जातात. पुन्हा अजून शिक्षण मोफत दिलं जातं. अजून तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला प्रोजेक्टर दिला जातो, कम्प्युटर दिले जातात. अजून हा बरोबर आहे ना, अजून भरपूर दिल्या जातात. ग्रंथालयामधून पुस्तके मिळतात. तसंच आता आरोग्यविषयक सुविधेमध्ये सांगायचं काय काय असतं. बघा, डोस, त्या लहान लेकराला डोस पाजायलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे डोस असतात, है ना. त्यानंतर पाणी पुरवठा मिळत आहे ना. हा, बी बियाणांचा पुरवठा शेतकऱ्यांना केला जातो. सोयाबीन, हरभरा, गहू, करडी, बरोबर आहे. हा, यानंतर काय केलं जातं? दिवा बत्तीची सोय केली जाते. सध्या काय आहे? लाईट आहे. त्याच्यामुळं पूर्ण आपले जेवढे रस्ते आहेत, रस्त्याच्या कड्याला विद्युतचे बल्ब बसविलेले आहे, फोकस बसविलेले आहे. हा बरोबर आहे. यानंतर पान नंबर 69 वर पहा. काय कराल? दिनेश आणि नयनला खालील गोष्टी मिळविण्यासाठी कुठे जायला सांगाल? छोट्या भावंडाच्या लसीकरणासाठी दवाखान्यात. आता तुम्ही सांगा इथून पुढचं. वडिलाबरोबर 7-12 उतारा आणण्यासाठी कुठे जाल? तलाट्याकडे. सांगाली नव्या खताचा वापर करण्यासाठी माहिती मिळविण्यासाठी. हा, कृषी केंद्रात. त्याच्यानंतर कृषी अधिकारी. त्याच्यानंतर जे दुकानं असतात बी बियाणाचे, त्या दुकानावाल्याकडं. हा, पुढील प्रश्न असा आहे, अशुद्ध पाणी पुरवठ्याच्या विरोधात तक्रार करण्यासाठी काय कराल? हा, योग्य आहे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, त्यानंतर कलेक्टर ऑफिस आणि आरोग्यमंत्री. तुला लक्ष द्या, सरांजली, आरोग्यमंत्र्याकडे सुद्धा तुम्हाला तक्रार करता येईल. पंचायत राजव्यवस्था एका दृष्टिक्षेपात अशा प्रकारे आहे. बोलणारे मुलं जरा बसा ना. ठीक आहे, बऱ्याच मुलांना मुलांच्याच बोलण्यामुळे ऐकू आलं नाही, तरी हा पाठ जो आहे यूट्यूबवर गेल्यानंतर स्पष्टपणे ऐकू येतो. तुम्ही यूट्यूबवर जा, हा व्हिडिओ पहा, त्याला लाईक करा, शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा. उरलेला भाग मी नंतरच्या तासात शिकवेन.